ते जयंत चषक क्रिकेट सामन्यात कवठे मंगळ येथील जय हनुमान स्पोर्ट्स ठरला अंतिम विजेता. पाहू आमचे एसटीएन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बेळंक येथे जयंत चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बेळंक येथील शिवशंभो स्पोर्ट्स व मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत जय हनुमान स्पोर्ट्स कवठे मंगळ यांनी बेळंकी शिवशंभो स्पोर्ट्सला हरवून प्रथम क्रमांक पटकावला. बेळंकी शिवशंभो स्पोर्ट्स द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच तृतीय क्रमांक लायन्स स्पोर्ट्स इरळी व चतुर्थ क्रमांक आरग स्पोर्ट्स आरग यांना देण्यात आला. कवठे मंगळ येथील संतोष कदम यांना मॅन ऑफ द मॅच ही सिरीज देण्यात आली. या सामन्यात दाखल झालेल्या प्रत्येक संघांच्या वतीने शिवशंभो स्पोर्ट्स बेळंकी यांचे कौतुक करण्यात आले. सर्व विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यासाठी राष्ट्रवादीचे विज्ञान माने, बेडकचे कलगोंडा पडसलगे, माजी सरपंच राजाराम तात्या गायकवाड, राष्ट्रवादी वक्ता सेल श्री संताजीराव गायकवाड, राजू चौगले, भैया उर्फ बाबासाहेब गायकवाड, संजय पवार, पद्मनाभन जाधवराव, सुरेश मेटकरे, काका सोमाने, प्रकाश कोरे, सुनील कोरे, अमोलभाऊ गायकवाड व अनेक मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.